नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण नैसर्गिक पद्धतीने स्ट्रॉबेरी कशी लावली आहे आणि त्यामध्ये कोणकोणती सापळा पिके लावली आहेत ते आता आपण पाहणार आहोत। स्ट्रॉबेरी हे झाड आहे, स्ट्रॉबेरीचं हे एक महिन्याचं झालं आहे। त्यामध्ये नायट्रोजन फिक्सिंगसाठी मेथी, कोथिंबीर ही सापळा पिकं आणि सजीव मल्चिंग पण, आणि आधी ह्याच्या आधी आपण काष्ट आच्छादन पण केलं आहे। हे दिसते काष्ट आच्छादन पालापाचोळा। आपण झेंडू हे सापळा पीक लावलं आहे बदमाशा आकर्षित करण्यासाठी आणि जमिनीतला निमेटोड वाढण्यासाठी। हे दिसते फ्लावरिंग आले स्ट्रॉबेरीला, हे बघा एक महिन्याची स्ट्रॉबेरी झाली आहे। वाढ सुद्धा चांगली झाली आहे आणि काही काहींना स्ट्रॉबेऱ्या लागल्या आहेत, हे दिसत आहेत। पहा हा लाल मुळा छोटासा, हा पण एक महिन्याचा झाला आहे, दिसत किती छान आहे। ही मोहरी, ही चवळीची भाजी, हा पालक बघा, इकडे पण पालक केवढा मोठा आहे, हा दिसत। लाल राजगिरा, आणि यामध्ये ही स्ट्रॉबेरी। आता ही भाजी आपण मेथी कोथिंबीर खोडून घेणार आहोत जेणेकरून मग ह्याला थोडंफार ऊन मिळेल। ह्याच्यामध्ये लसूण सुद्धा लावला आहे आपण, हा दिसतोय लसूण। ह्याच्या वासामुळे इथे मावा होत नाही, नायट्रोजन फिक्सिंग होतं आणि सजीव आच्छादन पण होतं। ही करडई, ही सुद्धा सापळा पीक आहे, हे मावाला आकर्षित करते आणि नायट्रोजन फिक्सिंग सुद्धा करते। आणि ही दिसती मेथी, आणि ह्या मेथीच्या ज्या गाठी आहेत ह्या नायट्रोजन, हवेतील नायट्रोजन मातीत सोडण्याचं काम या गाठी करतात। आता ही भाजी आपण खोडून घेणार आहोत आणि मुळ्या जमिनीतच ठेवणार आहोत, त्यामुळे आपलं स्ट्रॉबेरी एकदम हेल्दी, ती पहा एकदम हेल्दी आणि सुंदर येते नॅचरल। याला आपण घनजीवामृत, जीवामृत आणि लिंबोळी पेंड मातीत मिक्स करून आणि जीवामृतच्या फवारण्या घेऊन ही स्ट्रॉबेरी आपण SPK पद्धतीने विधाते नॅचरल फार्ममध्ये आत्ता ट्रायल बेसवर 2 वाफे लावले आहेत। हे पहा हा दिसतोय, हा आहे चंदन बटवा, ही मोहरी, ही पण मित्रकीडांना आकर्षित करण्यासाठी आपल्याला उपयोगी ठरणार आहे। ही चवळीची भाजी, याच्यावर बघा मित्रकीटक आला आहे एक, दिसतोय। आता ही चवळी झालं, मोहरी झाली, लाल राजगिरा, चिलूची भाजी, ह्या आपोआप आल्या आहेत, ह्या आपण लावलेल्या नाहीत नैसर्गिक पद्धतीने, आपली नैसर्गिक शेती आहे 100%। त्यामुळे हे पहा स्ट्रॉबेरीचे रनर, काही काही झाडांना असे रनरसुद्धा, हे खरे ऑगस्ट महिन्यात लागतात पण हे आत्तासुद्धा ह्या आपल्या नैसर्गिक शेतीत ह्याला रनर लागले आहेत। आता हे असे मातीत गाळून टाकायचे, म्हणजे ते अजून
खालून अन्नद्रव्य घेऊन वाढतात. हे पहा, 1, 2, 3 आणि हे मातृ, मदर प्लॅन, त्याची आई.